वेलकम टू माय चॅनल सुवर्णास कोचिंग। या व्हिडिओमध्ये आज आपण सूर्यमालेतील ग्रहांची सखोल माहिती पाहणार आहोत। सूर्य हा सूर्यमालेतील केंद्रबिंदू आहे। सूर्य हा एक तारा आहे। त्याचा व्यास 13,90,000 किलोमीटर आहे। सूर्य हा हायड्रोजन हेलियम या वायूंनी बनलेला गोळा आहे। सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात। त्यानंतर बुध ग्रह। बुध सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे। हा ग्रह सर्वात वेगवान आहे। या ग्रहावर उल्कापातामुळे निर्माण झालेले खड्डे दिसतात। हा ग्रह फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो। या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही। या ग्रहावर वातावरण नाही। त्यानंतर पुढचा ग्रह आहे शुक्र। शुक्र हा सूर्यापासूनचा दुसरा जवळचा ग्रह आहे। शुक्र हा सर्वात तप्त आणि तेजस्वी ग्रह आहे। हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। या ग्रहाला सुद्धा एकही उपग्रह नाही। या ग्रहावर वातावरण नाही। त्यानंतर पुढचा ग्रह आहे पृथ्वी। पृथ्वी हा सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे। पृथ्वी हा जीवसृष्टी अस्तित्वात असणारा एकमेव ग्रह आहे। पृथ्वीचा व्यास 12,742 किलोमीटर आहे। पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे सर्व वस्तू पृथ्वीकडे खेचले जातात। पृथ्वीला एक उपग्रह आहे चंद्र। पृथ्वीवर वातावरण आहे। त्यानंतर पुढचा ग्रह आहे मंगळ। मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे। या ग्रहाच्या लाल मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर आहे, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात। मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहे आणि मंगळावर वातावरण आहे। त्यानंतरचा ग्रह आहे गुरु। गुरु हा सूर्यमालेतील 5व्या क्रमांकाचा आणि सर्वात मोठा ग्रह आहे। गुरु ग्रहाला वादळी ग्रह असेही म्हणतात। गुरु ग्रहाला 64 उपग्रह आहेत। गुरु ग्रहावर वातावरण देखील आहे। त्यानंतरचा ग्रह आहे शनी। शनी हा सूर्यमालेतील 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे। शनी हा गुरु ग्रहानंतरचा दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे। शनी या ग्रहाभोवती कडी आहे। शनी या ग्रहाची घनता खूप कमी आहे। शनीला 33 उपग्रह आहे। शनी ग्रहावर वातावरण आहे। त्यानंतरचा ग्रह आहे युरेनस। युरेनस हा सूर्यमालेतील 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे। हा ग्रह दुर्बीण शिवाय पाहता येत नाही। या ग्राहाला 27 उपग्रह आहेत आणि हा ग्रह उलट्या दिशेने फिरतो। या ग्रहावर सुद्धा वातावरण आहे। या ग्रहाभोवती सुद्धा कडी आहे। त्यानंतरचा पुढचा ग्रह आहे नेपच्यून। नेपच्यून हा सूर्यमालेतील 8व्या क्रमांकाचा ग्रह आहे। नेपच्यून या ग्रहावर 1 ऋतू 41 वर्षाचा असतो। या ग्रहावर वारे अतिशय वेगाने वाहतात। नेपच्यूनला 13 उपग्रह आहेत। नेपच्यूनवर वातावरण आहे। नेपच्यून या ग्रहाला सुद्धा कडी आहे। या ग्रहाला बर्फाचा गोळा असेही म्हणतात। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।